विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा सराव संच 1.5 ज्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत आणि बहुतांश विद्यार्थ्यांना जवळजवळ 80% विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांना सोडवायला बऱ्याच अडचणी येतात, त्यांना शाब्दिक उदाहरणे अवघड वाटायला लागतात. पण तसं एकदम सोपे असतात, थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भात थोडीशी बेसिक माहिती मी शाब्दिक उदाहरणांच्या संदर्भात सांगतो आणि त्यानंतर आपण मग लगेच या ठिकाणी व्हिडिओ सुरू करूया. शाब्दिक उदाहरणांना अगोदर आपल्याला एक तर व्यवस्थित चांगलं वाचून घ्यावं लागतं, त्यामध्ये दिलेल्या अटी समजून घ्याव्या लागतात आणि त्यावरून समीकरण तयार करून मग त्याला सोडवावं लागत असतं. आता शाब्दिक उदाहरणं हे जे आहेत हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. जसं की समजा काही वयांवर आधारित उदाहरणं दिलेली असतात, काही वजनावर आधारित असतात, काही उंचीवर आधारित असतात, भूमितीय सूत्रांवर आधारित काही शाब्दिक उदाहरणं आपल्याला दिलेली असतात. मग या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण मुख्य ही आहे की समीकरण तयार करत असताना आपल्याला त्या पदामध्ये दुसरं पद मिळवायचं का त्यामधून वजा करायचं का त्याने गुणायचंय का भाग द्यायचा हे लवकर समजत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, काही शब्द जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला समीकरण तयार करायला काहीच अडचण या ठिकाणी येणार नाही आहे. तर कोणत्याही शाब्दिक उदाहरणामध्ये जर ने मोठा, ने अधिक, ने जास्त मिळवले असता असे शब्द जर वापरले गेले असेल तर त्या ठिकाणी बेरीज ही क्रिया दर्शवलेली असते. मग फरक, ने कमी, ने लहान या शब्दांचा अर्थ वजाबाकी हा घ्यायचा आहे, पट या शब्दाचा अर्थ गुणाकार घ्यायचा आहे आणि भागाकारासाठी आपल्याला जे काय आपल्याला सूत्र आहे म्हणजे तिथं भागाकारासाठी त्या उदाहरणामध्ये तसा उल्लेख केलेला असतोच आणि त्यासाठी आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र देखील आपण भागाकार दिलं असताना वापरू शकतो. तर इथं उदाहरणं सोडवत असताना मी तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगेन म्हणजे तुम्हाला शाब्दिक उदाहरणं सोडवायला कधीच अवघड जाणार नाहीये. पहा या ठिकाणी दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट ही लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे तर त्या संख्या शोधा. सुरुवातीला सांगितले दोन संख्या आहेत आणि दोन संख्यांमधील फरक 3 आहे म्हणजे दोन ज्या संख्या आहेत त्यातील पुढं पुन्हा उल्लेख केलेला एक मोठी संख्या आहे दुसरी लहान संख्या आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यास फरक 3 राहील, ही झाली पहिली अट. आणि त्यानंतर दुसऱ्या अटीत सांगितलं की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. आता मोठी संख्या याची तिप्पट आता सांगितलं मी, पट म्हणजे गुणिले, तिप्पट म्हणजे 3 गुणणे आणि दुप्पट म्हणजे 2 गुणणे. मग मोठ्या संख्येला जर 3 गुणलं आणि लहान संख्येला 2 गुणलं तर त्यांची बेरीज 19 येते, तर त्या संख्या शोधा. मग उदाहरणात उल्लेख केल्याप्रमाणे आपण इथं गृहित धरूया, समजा मोठी संख्या x असून लहान संख्या y आहे. इथं उत्तर लिहित असताना आपण गृहित धरणार, समजा मोठी संख्या x असून लहान संख्या y आहे. लहान संख्या y आहे. याऐवजी तुम्ही जर असं गृहीत धरलं, समजा x व y या दिलेल्या दोन संख्या आहेत तरी चाललं असतं, पण यामध्ये त्यांचा क्रम म्हणजे त्यांचा जो हे आहे की x ही y पेक्षा मोठी आहे का y ही x पेक्षा मोठी आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागलं असतं. मग त्यापेक्षा आपण मोठी संख्या x घेतली आणि लहान संख्या y घेतली. मग पहिल्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला सांगितलंय, पहिल्या अटीनुसार त्या दोन संख्यांमधील फरक
हा तीन सांगितलाय, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठी संख्या एक्स वजा लहान संख्या वाय बरोबर तीन। तर या ठिकाणी समीकरण क्रमांक एक आपण देऊया। त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला मिळणार आहे, या ठिकाणी आपण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचे शाब्दिक उदाहरण सोडवत आहोत। तर इथं आपल्याला दोन समीकरणं मिळायला पाहिजे आणि वर्ग समीकरणे ज्या वेळेस आपण सुरू करू तेव्हा तिथं एकच समीकरण आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचंय। तर इथं दुसऱ्या अटीत आपल्याला सांगितलं आहे की मोठ्या संख्येची तीन पट, तिप्पट म्हणजे तीन एक्स, आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन वाय, यांची बेरीज 19 आहे, हे समीकरण 2 आहे। मग या दोन समीकरणांना सोडवण्यासाठी आता आपल्याला सहगुणक समान करायचे, म्हणजे समीकरण 1 ला आपण 2 ने गुणूया, कारण इथं समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक 2 दिलेला आहे, 2 ने गुणू, आणि 2 ने जर या समीकरण 1 ला गुणलं तर 2x वजा 2y बरोबर 6, समीकरण नंबर 3 आपल्याला मिळालं आहे। मग समीकरण 2 आणि 3 यांची आता बेरीज करायची आहे, या ठिकाणी आपण लिहूया समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू, यांची बेरीज करायची आहे। तर एका खाली एक समीकरण आपण घेऊया, दुसरं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 19, आणि तिसरं समीकरण जे आहे 2x वजा 2y बरोबर 6। क्रियादर्शक चिन्ह आपण या ठिकाणी घेणार आहोत, 3x मधून 2x वजा केले, सॉरी यांची 3x आणि 2x ची जर बेरीज केली तर आपल्याला इथं 5x मिळेल, अधिक 2y आणि वजा 2y हे विरुद्ध पद असल्यामुळं यांचा लोप झाला, हे कटले बरोबर 19 अधिक 6 म्हणजे 25, 5x बरोबर 25 याचा अर्थ x बरोबर 25/5, 25 ला x चा सहगुणक 5 ने आपण भाग देऊया, तर x बरोबर 5 ने 25 ला भाग दिल्यास x ची किंमत 5। आता x ची किंमत 5 ही समीकरण, x बरोबर 5 ही किंमत, समीकरण 1, 2 किंवा 3 यापैकी कोणत्याही समीकरणात ठेवूया, समीकरण 1 मध्ये आपण ठेवूया, 1 मध्ये ठेवू, आणि 1 मध्ये ठेवल्यास x च्या जागेवर आता समीकरण 1 अगोदर लिहू आपण, x वजा 5 बरोबर 3, मग 5 वजा x वजा y बरोबर 3 हे समीकरण 1 आहे, आणि मग x च्या जागेवर 5 ठेवल्यास 5 वजा y बरोबर 3 म्हणजे वजा y जशाला तसे खाली राहतील बरोबर 3 वजा 5 म्हणजे वजा y बरोबर वजा 2, आणि मग दोन्ही बाजूंना ऋण चिन्ह आहे म्हणून ते आपण काढून घेऊ, म्हणजेच त्याला ऋण 1 न गुणला असल्याचा अर्थ होईल y बरोबर 2। तर या ठिकाणी आपली जी मोठी संख्या आहे, उत्तर शब्दात लिहायचे तुम्हाला, शाब्दिक उदाहरण असताना शब्दात उत्तराला अर्धा मार्क असतो, मोठी संख्या आपण x घेतली होती, x बरोबर 5 असून लहान संख्या y बरोबर 2 आहे। तर हे आपलं पूर्ण उत्तर झालं, याचा पडताळा लगेच या ठिकाणी घेता येईल तुम्हाला। लक्षात घ्या, पहिल्या अटीत सांगितलं होतं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यास वजाबाकी 3 येते, तर 5 मधून 2 वजा केले तर वजाबाकी 3 येते, पहिल्या अटीत
या संख्या बरोबर बसतात, दुसऱ्या अटीत बसतात का बघा, मोठ्या संख्येची तीन पट म्हणजे पाचला तीन ने गुणलं 15 आले, आणि लहान संख्येची दुप्पट मग दोनला दोन ने गुणलं बेदोणी 4 आले, 15 अधिक 4 19 बेरीज येते, म्हणजे दोन्ही जे आपल्याला अटी दिलेल्या आहे दोन्ही अटींमध्ये आपले जो उत्तर आहे आलेलं हे बरोबर येत आहे। तर या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण लगेच बघूया, कृतीवर आधारित प्रश्न दिलेला आहे, अतिशय सोपा आहे, व्यवस्थित पहा लक्षात घ्या आणि शाब्दिक उदाहरण सोडवण्याचा पुन्हा पुन्हा सराव करत चला। पहा या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे, ही आकृती दिली आहे आणि ही आकृती आपल्याला सांगते मी आयत आहे आणि आयत असून मग या ठिकाणी इथं दिलं 2y इकडं x+4 4x-y 2x+y+8 म्हणजे काय सांगतोय की आयत आहे आणि आयताच्या सम्मुख ज्या बाजू आहेत त्यांची लांबी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। मग आयत म्हणजे काय आणि आयताची जी गुणधर्म आहेत हे तुम्हाला आठवले पाहिजे। तर आयत म्हणजे असा चौकोन की ज्याचा प्रत्येक कोण हा काटकोण असतो आणि आयताचा गुणधर्म आहे की आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात। तर या ठिकाणी पहा इथं पुढं सांगितलं एक्स आणि वायच्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा। तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आधी पहा आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात हा जो गुणधर्म आहे तो आपण या ठिकाणी घेऊया, आयताच्या सम्मुख बाजू, सम्मुख बाजूचा अर्थ आहे समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणजे त्यांची लांबी समान असते, एकरूप असतात हा गुणधर्म आहे आणि त्यामुळे इथं पहा 2y बरोबर x+4 हे एक समीकरण आपल्याला मिळेल। यात तुम्ही y ची किंमत काढून ठेवू शकता, इथं निरसन पद्धत आपण वापरूया, थोडी वेगळी पद्धत पहा, या पद्धतीचा सुद्धा तुम्हाला सराव झाला पाहिजे, तुम्हाला सर्व पद्धती आल्या पाहिजे, गुणिले वाय उजव्या बाजूमध्ये जाऊन भागिले होईल आणि मग x+4/2 हे आपल्याला एक समीकरण मिळेल, याला 1 करूया आणि 2 जे समीकरण आहे ते असं दिलंय आपल्याला 2x+y+8 बरोबर त्याच्या समोरील बाजू 4x-y। यामध्ये आता डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये एक्स आणि वाय चलाचे पद आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, तर स्वरूप पदे जे आहेत म्हणजे एक्स चल असणारी पदे एकानंतर एक मांडणी करू आणि वाय चलाची पदे एकानंतर एक आपण घेणार आहोत, 2x+(+4x) डावीकडे आलं म्हणजे वजा झालं 4x, अलीकडचे हे अधिक वाय जशाला तसे, पलीकडचे वाय अलीकडे आल्यास डावीकडे आल्यास अधिक झाले आणि हे 8 जे आहेत हे डाव्या बाजूमध्ये धन आहेत उजवीकडे गेल्यावर ते ऋण होणार। मग या ठिकाणी 2x-4x याचा अर्थ -2x, मोठ्या संख्येतून एक धन आणि एक ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान वजा करून मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह, अधिक 2y आणि बरोबर -8 जशास तसे। या ठिकाणी समीकरणाला 2 ने भाग देऊ शकता, 2 ने जर भाग दिला तर -x+y=-4, 2 ने भागू आणि 2 ने भागल्यानंतर आपल्याला हे जे समीकरण मिळालं तर यामध्ये y ची जी किंमत आहे ती आपण या ठिकाणी ठेवणार आहोत, तर -x जशाल तसे खाली घ्यायचे आहेत आपल्याला, समीकरण 1 वरून y ची किंमत आहे x+4/2 आणि बरोबर आहे -4 जशास तसे। या ठिकाणी पहा -x हे पूर्णांक पद आहे आणि x+4/2 हे अपूर्णांक आहे, पूर्णांक आणि अपूर्णांकाची जर बेरीज करायची असेल तर अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक संख्येला गुणून आलेला गुणाकार इथं अंशात इथं अधिक असल्यामुळे मिळवावा लागेल, इथं जर वजा असतो तर यांना आपण वजा केला असतो, तर 2 × (-x) म्हणजे -2x+x+4 आणि छेदामध्ये 2 जशाला तसे बरोबर -4
मग भागीले दोन उजव्या बाजूमध्ये गेल्यास गुणिले होतील, म्हणजे वजा दोन एक्स अधिक एक्स म्हणजेच काय होईल, वजा एक्स अधिक चार आणि बरोबर दोन गुणिले वजा चार म्हणजे वजा आठ। मग या ठिकाणी एक्स ची किंमत काढायची आहे तर अधिक चार उजव्या बाजूमध्ये जाईल आणि मग आपल्याला एक्स ची किंमत मिळेल। या ठिकाणी पहा वजा एक्स बरोबर वजा आठ वजा चार, मग वजा एक्स बरोबर वजा बारा। दोन्ही संख्यांचं चिन्ह समान आहे म्हणून बेरीज करायची आणि उत्तराला समान चिन्ह द्यायचं आहे। वजा एक्स बरोबर वजा बारा याचा अर्थ एक्स बरोबर बारा आणि एक्स ची किंमत बारा ही समीकरण एक मध्ये आता ठेवल्यास एक्स बरोबर बारा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया, समीकरण एक मध्ये ठेवू आणि एक जे समीकरण आहे ते जशाल तसं घेणार आपण, वाय बरोबर एक्स अधिक चार छेद दोन, यामध्ये एक्सच्या जागेवर बारा अधिक चार छेद दोन म्हणजे बारा अधिक चार म्हणजे सोळा छेद दोन म्हणजे आठ। या ठिकाणी एक्स आणि वायच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, एक्सची किंमत बारा आणि वायची किंमत आठ आहे। आता त्या पुढे सांगितलं माझं क्षेत्रफळ काढा, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे। आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि परिमिती, तर परिमितीचं सूत्र दोन कंसात लांबी अधिक रुंदी। या ठिकाणी पहा आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी। तर या ठिकाणी पहा लांबी जी दिलेली आहे इथं लांबी आपल्याला चार एक्स वजा वाय अशी दाखवली आहे, किंवा आपण दोन एक्स अधिक वाय अधिक आठ अशी घेतली तरी चालते, दोन्हींची किंमत सारखीच येणार आहे। आणि रुंदी इथं दोन वाय दाखवली, किंवा आपण एक्स अधिक चार जरी ठेवली तरी सुद्धा चालेल। तर लांबी आपण चार एक्स वजा वाय ठेवू आणि रुंदी आपण दोन वाय ठेवूया। इथं लांबीच्या जागेवर आपण इथं ठेवूया चार एक्स वजा वाय गुणिले रुंदी जी आहे दोन वाय। मग या ठिकाणी आता चार गुणिले एक्स ची किंमत बारा वजा वाय म्हणजे आठ आणि त्याला गुणिले दोन गुणिले वाय ची किंमत आठ, बारा गुणिले चार अठ्ठेचाळीस मधून आठ वजा करायचे आणि जे उत्तर येईल त्याला आपण सोळाने गुणणार आहोत, दोन गुणिले आठ म्हणजे सोळा। मग चाळीस मधून आठ अठ्ठेचाळीस मधून आठ गेल्यास चाळीस उरले, चाळीस गुणिले सोळा म्हणजे याचा अर्थ सोळा गुणिले चार आपल्याला करायचे, सोळ चौक चौसष्ट गुणिले या ठिकाणी एकत्रित गुणाकार सोळा गुणिले चार म्हणजे चौसष्ट आणि त्यावर एक शून्य म्हणजे सहाशे चाळीस चौरस सेंटीमीटर, किंवा इथं सेंटीमीटर दिलं नाही तर चौरस एकक आपण लिहूया। हे आयताचं क्षेत्रफळ झालं। आता त्याच आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी, तर दोन कंसात लांबी अधिक रुंदी या ठिकाणी पहा लांबी आपण आता काढली होती आणि रुंदी पण काढली होती, तर लांबी जी आहे चाळीस भरते आणि रुंदी सोळा, तर दोन कंसात चाळीस अधिक सोळा आणि दोन गुणिले यांची बेरीज छप्पन, छप्पनला दोनने गुणल्यास दोन गुणिले सहा म्हणजे बारा हातचा एक
बेपंच दहा अधिक एक अकरा, 112 एकक, तो ही आहे त्याची परिमिती। तो या ठिकाणी पहा, या पद्धतीत आपल्याला ही कृती आपण इथं पूर्ण केलेली आहे। यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा आहे। पहा, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते। प्रश्न पुन्हा पुन्हा आणि व्यवस्थित चांगला वाचत जा, समजूस तर तुम्ही वाचला पाहिजे दोनदा तीनदा। काय सांगितलंय? वडिलांच्या वयामध्ये, म्हणजे वडिलांच्या आजच्या वयामध्ये मुलाच्या आजच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 70 येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते। तर दोघांचं आजचं वय काय आहे ते काढा। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं आपल्याला वयाच्या संदर्भात सांगितलंय, पण हे आजचं वय आहे, हे आपल्याला 2 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षानंतरचं असं काही सांगितलेलं नाहीये। म्हणून आपण गृहित धरूया, समजा वडिलांचे आजचे वय एक्स वर्ष असून, नुसतं एक्स लिहायचं नाहीये कारण इथे एकक वर्ष आहे, म्हणून एक्स वर्ष असून मुलाचे आजचे वय 100 वर्ष आहे। असं आपण या ठिकाणी दोघांचं वय इथं गृहीत धरलंय। वडिलांचं आजचं वय आपण एक्स वर्ष घेतलंय, मुलाचं आजचं वय वाय वर्ष घेतलेलं आहे। तर या ठिकाणी सांगितलंय वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवायची आहे, तर पहिल्या अटीनुसार समीकरण इथं आपल्याला मिळेल। या ठिकाणी पहा, पहिल्या अटीनुसार वडिलांचं आजचं वय आहे एक्स वर्ष, म्हणजे एक्स अधिक, यामध्ये मिळवायचं म्हणजे बेरीज करायचे, मुलाच्या वयाची दुप्पट, मुलगा आज वाय वर्षाचा आहे त्याची दुप्पट म्हणजे 2 वाय, तर बेरीज जी आहे ही बेरीज येते 70। समीकरण एक आपण देऊ शकतो। त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला सांगितलंय, की मुलाच्या वयामध्ये, आता वडिलांचं वय अगोदर नाही घ्यायचं, तर मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, तर वडील एक्स वर्षाचे, त्यांच्या वयाची दुप्पट 2x, आणि मुलाचं आजचं वय वाय, म्हणजे 2x अधिक वाय बरोबर 95। तर आता हे दोन समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, आणि इथं आपण निरसन पद्धतही वापरू शकतो। इथं जर समीकरण नाही दिलं तर वायची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल वाय बरोबर 95 वजा 2x। समीकरण 2 करूया, आणि समीकरण 2 ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये वायच्या ठिकाणी ठेवल्यास आपल्याला एक्स ची किंमत मिळून जाईल। तर या ठिकाणी पहा, समीकरण 1 व 2 वरून इथं आपण बेरीज किंवा वजाबाकी ही पद्धत वापरत नाहीये, निरसन पद्धत वापरतोय। समीकरण 1 मध्ये वायची किंमत ठेवून ही सोपी पद्धत आहे, हिला व्यवस्थित लिहून प्रॅक्टिस करा। तर समीकरण 1 जे आहे, x+2y बरोबर 70, आपण जशाला तसं लिहिलं अगोदर, त्यानंतर x+2y ची किंमत कंसात 95 वजा 2x बरोबर 70। फरक लक्षात आला असेल, वाय काढून आपण वायची किंमत समीकरण 2 वरनं ठेवलेली आहे। तर या ठिकाणी काय होईल, x+2×95, तर 2×95 म्हणजे 190,
वजा 2 × 2x म्हणजे 4x बरोबर 70 जशाला तसे आपण ठेवले। या ठिकाणी पहा एक्स वजा 4x म्हणजे वजा 3x आणि हे अधिक 190 उजव्या बाजूला जातील आणि 70 मधून वजा होते तर 70 वजा 190 तो वजा 3x बरोबर 70 मधून 190 वजा करणे म्हणजे 90 मधून 190 मधून आपण 70 काढले आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह दिलं म्हणजे वजा 120। या ठिकाणी आता x बरोबर वजा 120 भागिले वजा 3 ऋण संख्येला ऋण संख्येने भाग दिल्यास उत्तर धन येतो। 3 ने 120 ला भाग देऊ 3 × 4 12 300 एक्स बरोबर 40 आणि त्यानंतर आता वाय ची किंमत काढायची आहे तो एक्स बरोबर 40 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया। एक्स ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू तो या ठिकाणी समीकरण 2 जे आहे वाय बरोबर 95 − 2x तो 95 मधून 2 × x ची किंमत 40 आता आपल्याला वजा करायची आहे तो 95 − 80 म्हणजेच या ठिकाणी वाय बरोबर 15 ही किंमत निघते। मग आपल्याला शब्दात खाली लिहावं लागेल वडिलांचे आजचे वय एक्स बरोबर 40 वर्ष असून मुलाचे आजचे वय वाय बरोबर 15 वर्ष आहे। याचा पडताळा जर घ्यायचा असेल तर लगेच आपण घेऊया। पहा पहिल्या अटीत सांगितलंय वडिलांचं आजचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70 तर मुलाचं आजचं वय 15 वर्ष आहे त्याची दुप्पट केली तर 15 × 2 = 30 अधिक वडिलाचे आजचे वय 40 म्हणजे 70 बेरीज येते म्हणजे आलेलं उत्तर या ठिकाणी आपण बरोबर काढलेलं आहे। तर या पद्धतीत तुम्ही परीक्षेमध्ये पडताळा घेऊ शकता। त्यानंतर चौथा प्रश्न हा देखील अतिशय महत्त्वाचा दिलाय। अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात त्यामुळे नीट समजावून घ्या। पहा एका पूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो तर तो अपूर्णांक काढा। या ठिकाणी पूर्ण प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आपल्याला। तर अपूर्णांक म्हणजे अशी मांडणी की ज्यामध्ये अंश आणि छेद असतो। उदाहरणार्थ समजा 4 / 3 तर इथं 4 अंश आहे आणि छेद 3 आहे म्हणून याला आपण अपूर्णांक म्हणूया। तर या ठिकाणी पहा अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे म्हणजे अंश लहान आणि छेद मोठा सांगितलाय आणि जर अंश आणि छेद हे दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो तर तो अपूर्णांक काढा। या ठिकाणी आपल्याला काय करायचंय गृहित धरावं लागेल। इथं अपूर्णांक तर गृहित धरू शकत नाही आपण मग अपूर्णांक हा अंश आणि छेदाने मिळून तयार होतो म्हणून इथं आपल्याला गृहित धरायचंय। समजा अपूर्णांकाचा अंश x असून समजा अपूर्णांकाचा अंश x असून छेद y आहे अंश x असून छेद y आहे आणि मग अंश आणि छेद जेव्हा आपल्याला कळतो त्यावेळेस आपण अपूर्णांक लिहू शकतो म्हणून तो अपूर्णांक बरोबर अंशामध्ये x ठेवायचे छेदामध्ये y x छेद y हा तो अपूर्णांक आहे। आता यानंतर आपल्याला ज्या अटी आहेत त्या अटी समजून घेऊन समीकरण लिहायचं आहे। तर पहिल्या
अटीनुसार। या ठिकाणी पहा, पहिल्या अटीत आपल्याला दिलेली माहिती आहे की अपूर्णांकाचा अंश छेद कोणता आहे, छेद आहे वाय। जसं वाक्य रचना आहे त्या पद्धतीनेच आपण समीकरण लिहायचं असतं। अपूर्णांकाचा छेद म्हणजे वाय, हा म्हणजे बरोबर, हे लक्षात ठेवायचं। हा ही हे या शब्दाचा अर्थ बरोबर चिन्ह असतो। आता कसं किती सांगितलंय, छेद हा म्हणजे वाय बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा। अंश काय आहे, एक्स, त्याची दुप्पट म्हणजे काय, दोन एक्स, आणि ने मोठा म्हणजे मिळवायचे चार। मग दोन एक्स अधिक चार याला समीकरण एक देऊया। तसेच आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण जे आहे, अंश आणि छेद या दोन्हींना आपण सहाने कमी केलं तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो। हा, अंश आणि छेद या दोघांना सहाने कमी करायचंय। जर अंशाला सहाने कमी केलं तर एक्स वजा सहा, छेदाला सहाने कमी केलं तर वाय वजा सहा। तर मग अशा वेळी काय होतं, दोन्हींना सहाने कमी केलं तर छेद हा, इथून पुन्हा आपलं समीकरण सांगितलंय, छेद म्हणजे पहा सहाने कमी केल्यास छेद आपल्याला मिळेल वाय वजा सहा, छेद हा म्हणजे बरोबर। किती राहतो तर अंशाच्या 12 पट। अंश कोणता, एक्स नाही तर सहाने कमी केलेला अंश म्हणजे 12 कंसात एक्स वजा सहा। या ठिकाणी आपल्याला अंश आणि छेद या दोघांना अगोदर सहाने कमी करा सांगितलं आणि त्यानंतर मग जो छेद आपल्याला मिळतो तो अंशाच्या 12 पट आहे। मग हे समीकरण दोन जे आहे, किंवा याला समीकरण न देता आता आपण इथंच याला सोडवायला सुरुवात करूया। वाय वजा सहा बरोबर 12 × x म्हणजे 12x, 12 × 6 72, आणि वाय वजा सहा इथं 12 × x म्हणजे 12x लिहायला हवे होते, 12 × 6 म्हणजे 72। या ठिकाणी पहा, वाय वजा सहा बरोबर 12x वजा 72 जशाला तसे या ठिकाणी घेतलेत आपण। मग आता काय करायचंय, आपल्याला एक्स चलाचं जे पद आहे ते डावीकडे घेऊ, किंवा इथं वाय चलाची किंमत निघालेली आहे ती इथं आपण ठेवून देऊया या समीकरणामध्ये। म्हणून इथं पहा, वाय न घेता वायची किंमत 2x अधिक 4 घेतली आपण, 2x अधिक 4 वजा 6। पुढचं जे समीकरण आहे इथून इतकं जशाला तसं, फक्त वाय न घेता त्याची किंमत आपण समीकरण एक नुसार 2x अधिक 4 ठेवली, वजा 6 बरोबर 12x वजा 72, आणि समीकरण एक वरून आपण किंमत ठेवलेली आहे म्हणून याला कारण देऊ। समीकरण एक वरून आपण वाय ची किंमत या ठिकाणी ठेवली आहे। तर समीकरण एक वरून ठेवल्यानंतर आता पहा, 2x अधिक 4 वजा 6 म्हणजे -2 बरोबर 12x वजा 72 जशाला तसे 72। मग एक्स चलाचे पद जे आहे ते डावीकडे येणार, 2x वजा 12x -2 उजवीकडे आणि -72 उजवीकडे जाऊन अधिक झाले, 2x वजा 12x म्हणजे -10x बरोबर 72 मधून 2 वजा केले म्हणजे -70, आणि मग एक्स बरोबर -70/10। ऋण संख्येला ऋण संख्येनं भाग दिल्यास तर धन येतं म्हणून x = 7। मग x = 7 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया। समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण एक आपण अगोदर लिहूया, वाय बरोबर 2x अधिक 4। तर या ठिकाणी एक्स ची किंमत 7 आहे म्हणून 2 कंसात 7 अधिक 4 म्हणजे
सात दोने 14 अधिक 4 म्हणजेच 18। या ठिकाणी एक्स आणि वाय दोन्हींच्या किमती निघालेल्या आहेत, म्हणजे तो अपूर्णांक जो आहे आपला, आपल्याला अपूर्णांक काढा असं सांगितलं होतं, बरोबर एक्स छेद वाय, मग एक्स ची किंमत 7/18, तर हा तो अपूर्णांक आहे। यानंतर प्रश्न जो पाचवा दिलाय तो आपण या ठिकाणी पाहूया। सर्व प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला इथं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे। प्रश्न या ठिकाणी जरी मोठा वाटत असला हा, तरी सुद्धा हा पण खूप सोपा प्रश्न आहे। बघा, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत। पहिलं वाक्य नीट समजून घ्या, 10 टनांची क्षमता आहे, अशी एक ट्रक आहे की जिचं वजन वाहून नेण्याची क्षमता 10 टन आहे, त्यामध्ये ए आणि बी अशा दोन प्रकारच्या वजनाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते। म्हणजे ती ट्रक पूर्णपणे भरण्यासाठी ए प्रकारच्या 150 पेट्या आपल्याला ठेवाव्या लागतील आणि बी प्रकारच्या 100 पेट्या ठेवाव्या लागणार आहेत, मग त्यावेळी ट्रकची क्षमता 10 टन पूर्ण होणार आहे। जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या वजनाच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या आपल्याला लागणार आहेत। तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन काय आहे ते काढा। या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रक जी आहे 10 टन क्षमतेची आहे। यामध्ये आपण या ठिकाणी टन म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ। 1 टन याचा अर्थ 1000 किलोग्रॅम, 1000 किलोग्रॅम म्हणजे याचा अर्थ 10 टन म्हणजे 10000 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते अशी एक ट्रक आहे आणि त्यामध्ये ए आणि बी या दोन प्रकारच्या पेट्या ठेवलेल्या आहेत। तर ए प्रकारच्या 150 पेट्या आहेत, मग लक्षात घ्या ए प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्यांचं जर वजन आपण गृहीत धरलं एक्स, एका पेटीचं वजन एक्स आहे, तर मग काय होईल, समजा एका पेटीचं वजन जर 5 किलो धरलं तर 5 × 150 म्हणजे ए प्रकारच्या पेट्यांचं एकूण वजन होईल। म्हणून ए प्रकारच्या पेट्या जर आपण 1 किलोग्रॅम वजनाच्या धरल्या तर 1 × 150 म्हणजे त्या ए प्रकारच्या पेट्यांचं वजन एकूण होईल 150 एक्स। त्याच पद्धतीनं बी प्रकारच्या एका पेटीचं वजन जर वाय किलोग्रॅम धरलं तर 100 वाय आणि मग त्यावरून आपल्याला समीकरण मिळेल। तर या ठिकाणी पहा, समजा तर गृहीत धरायचं आपल्याला, समजा ए पेटीचे वजन 1 किलोग्रॅम असून बी पेटीचे वजन, बी पेटीचे वजन वाय किलोग्रॅम आहे, आपण ए प्रकारच्या एका पेटीचं जे वजन एक्स किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या एका पेटीचं वजन वाय किलोग्रॅम असं गृहीत धरलंय, मग पहिल्या अटीनुसार आता पुन्हा समीकरण आपल्याला लिहायचं आहे। पहिल्या अटीनुसार समीकरण जे होईल, ए प्रकारची एक पेटी म्हणजे 1 किलोग्रॅमच्या वजनाची आणि ए प्रकारच्या पहिल्या अटीमध्ये सांगितलं 150 पेट्या घ्या, म्हणून पेट्यांची संख्या 150 × एका पेटीचं वजन म्हणजे ए प्रकारच्या ज्या 150 पेट्या आहेत त्यांचं एकूण वजन झालं 150 एक्स अधिक 100 × वाय पेटीचं बी पेटीचं वजन वाय किलोग्रॅम म्हणजे 100 वाय हे बी प्रकारच्या 100 पेट्यांचं एकूण वजन झालं, बरोबर 10 टन म्हणजे 10000 किलो। समीकरण 1।
मग दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या या ठिकाणी एक काम केलं असतं तर चाललं असतं. इथं आपण समीकरणाला सोपं रूप देऊ शकलो असतो. एक काम करू, इथं जर आपण 10 ने भाग दिला तर हे शून्य आणि हे शून्य कटलं म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल 15x. अजून याला 5 ने जर भाग दिला तर समीकरण 1 इथं न करता खाली लिहू आपण त्याला. 5 ने भाग दिल्यास 5 3 15 म्हणजे 3x, 5 2 10 म्हणजे 2y आणि बरोबर 5 2 10 आणि वरती 2 0 जशाला तसं हे समीकरण 1 हे सोपं रूप झालं. हां, त्यानंतर आता दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार समीकरण आपल्याला मिळवायचं आहे. तर दुसऱ्या अटीत सांगितलं ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या 40 पेट्या. तर 260x अधिक 40y आणि बरोबर आहे 10 टन म्हणजे 1000 किलो. मग परत 0 0 कटले, परत याला 2 ने भाग जातो तर 2 1 2 6 13x + 2 4 2y बरोबर 2 5 10 आणि 2 5 10 वरती 2 0 समीकरण नंबर 2 देऊया. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यामध्ये वाय चालाचे सहगुणक समान दिसत आहेत म्हणून त्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर समीकरण 2 मधून 1 वजा करू, 1 वजा करू आणि समीकरण 2 आपण जसं तसं जर लिहिलं तर 13x + 2y बरोबर 500 आणि त्याखाली समीकरण 1 लिहिल्यास 3x + 2y बरोबर 200 आणि या दोन समीकरणांची आपल्याला वजाबाकी करायची म्हणजे दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण वजा चिन्हाने गुणणार. हे वजा वजा आणि वजा होईल. 13x मधून 3x गेले म्हणजे 10x, हे विरुद्ध पदे तर लोप झाला. 500 मधून 200 वजा केले म्हणजे 300. मग x बरोबर 300/10, मग 0 आणि 0 कटले म्हणजे x बरोबर 30 ही किंमत निघते. आता ही समीकरण आपण 1 मध्ये ठेवून y ची किंमत काढूया. तर x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवूया किंवा 2 मध्ये ठेवूया. इथं 2 आपल्याला इथं दिसतंयच आहे तर मग 2 मध्ये ठेवल्यास पहा समीकरण 2 13x + 2y बरोबर 500. x ची किंमत 30 आहे म्हणून 13 + 30 + 2y जशास तसे आणि बरोबर 500. मग 13 × 3 = 39 म्हणजे 390 + 2y बरोबर 500. मग 2y = 500 - 390 आणि 2y ची किंमत होईल मग 500 मधून 390 वजा केले अर्थात 410 उरेल, 110 म्हणजे y = 110/2 याचा अर्थ y = 55. मग आपल्याला शब्दात लिहायचंय ए पेटीचे वजन, ए पेटीचे वजन 30 किलोग्रॅम असून
या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एकक लिहिणं गरजेचं आहे. 30 किलोग्राम असून इथं जर एकक नाही लिहिलं तरी सुद्धा मार्क कमी होऊ शकतात. आणि बी पेटीचे वजन वजन 55 किलोग्राम आहे. प्रश्न 6 त्यानंतर पाहूया. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेलं अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी प्रति तास असून विमानाचा सरासरी वेग 700 किमी प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती प्रवास केला हे आपल्याला काढायला सांगितलंय. या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे याला व्यवस्थित जर आपण समजावून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की विशालनं जे 2 ठिकाणांमधलं अंतर आहे ते 2 पद्धतीनं पूर्ण केलंय. समजा या ठिकाणी आपण जर समजा हे विशालनं पूर्ण केलेलं अंतर आहे असं जर गृहीत धरलं, ए आणि बी हे 2 ठिकाणं आहेत, ए आणि बी ठिकाणामधलं एकूण जे अंतर आहे 1900 किलोमीटर आहे. समजा ए पासून विशालनं सी पर्यंत बसने प्रवास केलाय आणि त्यानंतर त्यानं सी पासून बी पर्यंत विमानाने प्रवास केलेला आहे, तर याचा अर्थ त्याने एकंदरीत 1900 किलोमीटर प्रवास पूर्ण केलाय. बसनं जो प्रवास त्यानं पूर्ण केला त्याचा वेग होता 60 किमी प्रति तास आणि विमानानं जो त्याने प्रवास पूर्ण केलाय त्याचा वेग आहे 700 किमी प्रति तास. तर या ठिकाणी बसने त्याने किती किलोमीटर प्रवास केलेला आहे ते आपल्याला काढायला सांगितलंय. तर इथं आपण सुरुवात करू. समजा विशालने बसने एक्स किमी प्रवास पूर्ण केला आणि विमानाने वाय किमी प्रवास पूर्ण केला. या ठिकाणी आपण जे गृहित धरलंय ते अंतर गृहित धरलेलं आहे. ए पासून सी पर्यंत बसने प्रवास केला याचा अर्थ त्याने ए पासून सी पर्यंत एक्स किलोमीटर एवढा अंतर त्याने पूर्ण केलंय आणि सी पासून बी पर्यंत विमानाने प्रवास केला म्हणजे वाय किलोमीटर इतका अंतर पूर्ण केलंय. मग दोन्ही मिळून त्याने 1900 किमी एवढं अंतर पूर्ण केलं म्हणून पहिल्या अटीनुसार जे समीकरण आपल्याला मिळणार आहे x+y=1900 आणि यामध्ये आपण y ची किंमत काढून ठेवूया. y बरोबर x उजवीकडे जाईल 1900 - x समीकरण 1. आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण आपल्याला लिहायचं आहे. तर दुसऱ्या अटीनुसार समीकरण लिहिताना आपल्याला सांगितलंय त्याने बसने आणि विमानाने मिळून एकूण जो 1900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला त्यासाठी त्याला 5 तास वेळ लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समीकरण 2 हे तासामध्ये रूपांतरित करून लिहावं लागेल. तर तासामध्ये रूपांतरित करायचं याचा अर्थ काय करायचं तर आपल्याला वेळ काढण्याचं जे सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग या सूत्राचा इथं आपल्याला वापर करायचा. लक्षात ठेवा वेळ म्हणजे आपल्याला विशालनं बसनं किती तास प्रवास केला
आणि विमानाने किती तास प्रवास केला हे काढावं लागेल आणि त्या 2 तासांची बेरीज 5 होईल. आणि म्हणून लक्षात घ्या त्याने बसनं किती किलोमीटर अंतर पूर्ण केलेलं आहे, तर बसनं त्याने 1 किमी अंतर पूर्ण केलं म्हणजे अंतर झालं 1, आणि बसचा वेग तेव्हा काय होता तर 60 किमी होता. म्हणजे बसनं त्यानं किती वेळ किती तास प्रवास केला तर 1/60 एवढा त्याने इतका वेळ त्याने प्रवास केलेला आहे. म्हणून दुसऱ्या अटीनुसार बस न केलेला प्रवास त्यासाठी लागलेला जो वेळ आहे 1/60 अधिक विमानानं जो प्रवास केला तर त्याने वाय किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि तेव्हा त्याचा वेग जो होता 700 किमी प्रति तास होता. आणि म्हणजे याचा अर्थ हा बसने लागलेला वेळ अधिक हा विमानाने लागलेला वेळ बरोबर एकूण वेळ 5 तास. जेव्हा आपल्याला समीकरण हे तासामध्ये दिलेलं असतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र वापरून त्या समीकरणाला तासामध्ये रूपांतरित करायचं असतं. या ठिकाणी पहा इथं छेदात अपूर्ण म्हणजे छेदामध्ये संख्या आल्या तर अपूर्णांकात समीकरण आलंय, त्याला पूर्णांकात जर आणायचं असेल तर आता 760 यांचा लसावे आपल्याला काढावा लागेल. अशी संख्या शोधायची आहे की जिला 700 आणि 60 भाग जाईल. लक्षात घ्या 7 ने 21 भाग जातो आणि 3 ने 21 भाग जातो. तर या ठिकाणी 2100 जर आपण घेतली तर 2100 जर समीकरणाला गुणलं तर आपल्याला समीकरण पूर्णांकामध्ये मिळेल. म्हणजे आपण काय करूया 2100 पहिलं पद 1/60 अधिक 2100 y/700 बरोबर 2100 × 500 5 नुसते. तर हे 0 आणि हे 0 कटलं. 6 ने 210 भाग द्यायचा आहे तर 7 × 3 = 18 21 मधून पहा इथं लक्षात घ्या 7 × 3 = 18 21 मधून 18 गेले उरले 3 मग 6 × 5 = 30 म्हणजे 35x अधिक इथं 2100 आपण याला गुणलेलं आहे. हे 2 0 आणि हे 2 0 कटले 7 ने 21 भाग दिला 3 अधिक 3y बरोबर 2100 × 5 तर पहा लक्षात घ्या 5 × 5 आणि 5 × 2 = 10 105 वरती 2 0 ठेवा. मग वायची किंमत आपण या ठिकाणी ठेवून देऊया म्हणजे 35x + 3 कंसात वायची किंमत 1900 - x आणि बरोबर 10500. समीकरण 1 वरून आपण वायची किंमत ठेवली म्हणून कारण देऊ समीकरण 1 वरून तर 35x + 3 ने आपण या कंसाला गुणूया 19 × 57 त्यावर 2 0 3 × x म्हणजे 3x बरोबर 10500 जशास तसे. तर 35x + 3x म्हणजे 32x बरोबर 10500 + 5700 आणि मग 10500 मधून आता आपल्याला 5700 वजा करायचे आहेत. बघा 10500 + 5700 इथं 2 0 15 × 7 = 8 आणि 9 × 5 = 4 4800 तर 32x = 4800 मग x = 4800/32 तर 32 या ठिकाणी भाग दिला तर आपल्याला 4800 आपण संक्षिप्त रूप काढू म्हणजे 2 भाग देऊ शकतो नाहीतर डायरेक्ट 32 4800 जर भाग दिला तर उत्तर आपल्याला मिळून जाईल. पहा 32 जर भाग दिला तर इथं 32 + 32
32 नेच पूर्ण भाग देऊ, 48 मधून 32 गेले, तर 48 मधून 32 गेले तर हे 8 ने 8 16 160, तर 32 चा 5 160 म्हणजे पुन्हा 5 चा भाग जाईल आणि 32 0 0 म्हणजे x बरोबर 150। x ची किंमत 150 आहे तर x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो, तर x बरोबर 150 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आणि 1 मध्ये ठेवल्यास आता x ची किंमत ठेवूया, आता y बरोबर 1900 वजा x म्हणजे 1900 वजा 150 म्हणजे 0 10 5 गेल्यास 5 आणि 8 1 गेला 7 इथं 1750 y ची किंमत। या ठिकाणी पहा, आपल्याला विचारलं होतं तर बसने किती प्रवास पूर्ण केलेला आहे, तर आपण बसने x किलोमीटर प्रवास पूर्ण केला असं आपण गृहित धरलं होतं, म्हणून इथं शब्दात उत्तर लिहून टाकू, म्हणून विशालने बसने x किमी म्हणजेच 150 किमी एवढा प्रवास पूर्ण केला आहे, एवढा प्रवास पूर्ण केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिलं जे प्रकरण आहे त्याचं पूर्ण आपण सराव संच या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जवळजवळ आपण सगळेच उदाहरणं या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। तुम्हाला कुठेही अडचण येऊ नये, अगदी वर्गात शिकवल्यासारखंच तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी अतिशय आपण पद्धतशीर हे सगळं घेत आहोत, त्यामुळे सातत्यानं पाहिलेले जे व्हिडिओ आहे त्यामध्ये सोडून दिलेले उदाहरणं पुन्हा पुन्हा लिहून काढा, समजावून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल। आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा।